नमस्कार मंडळी. ग्रेव्हीच्या खूप साऱ्या भाज्या आपण आजपर्यंत पाहिल्यात. आज आपण अगदी साधी सोपी चवळीची साधी भाजी, परंतु थोडीशी हटके पद्धतीने कशी बनवायची आज आपण पाहूया. खूप चवदारही लागते आणि सोपी रेसिपी आहे. किचन स्वाद तडकामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर इथे कोवळ्या चवळीच्या शेंगा याप्रमाणे आपण पा थोड्याशा तुकडे करून घेतले. तर थोडीशी जाडसर जर शेंग असेल तर मग आपल्याला टरफल काढून टाकायचे आणि फक्त दाणे द्यायचे आहेत. आणि कोवळी शेंग जर असेल की तिचा सहज तुकडा पडेल तर ती या प्रकारे आपण घेतली आहे. आता एका कढईमध्ये साधारण दोन डाव तेल टाका, त्यानंतर जिरे, आणि यामध्ये आपण पहा लसूण हा अख्खा नाही आहे तर लसणाचे आपण अगदी उभे बारीक काप केलेत पहा, आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या देखील उभ्या चिरलेल्या टाकल्या. तर लसणाचे आपल्याला यामध्ये तुकडे वापरायचे आहेत ना की अगदी त्याची पेस्ट वापरायची आहे. आणि वरून थोडासा हिंग आपण टाकला आहे. लगेच आपण एक छोटासा कांदा उभा चॉप केलेला फोडणीमध्ये लगेच टाकला आहे आणि चांगला नरम लाईट ब्राऊन आपल्याला त्याला करायचा आहे. त्यानंतर एक बटाटा फक्त पील केलेला आहे, सोलून घेतला आहे आपण, आणि अर्धाच टोमॅटो मी इथं वापरला, ते देखील थोडेसे मोठाले आपण इथे तुकडे घेतलेले. वरून थोडंसं मीठ टाका. तर पहा बटाट्याचे उकडून नाही घेतलेलं आपण, तर अगदी फक्त वरून पील करून घेतलं आहे, साल काढून घेतली आहे. आणि या प्रकारे एक 5-1 मिनिट आपल्याला चांगलं परतून घ्यावं लागेल. यानंतर पहा हळद, त्यानंतर इथे मी लाल तिखट वापरण्याऐवजी चिली फ्लास्क वापरला आहे आणि काश्मीरी जे आहे तर थोडासा रंग येण्यासाठी वापरली बस. आणि वरून अगदी 1/2 टेबलस्पून गरम मसाला टाकला, थोडीशी जिरा पावडर, वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाका आणि पुन्हा एकदा 2 ते 3 मिनिट. आता फ्लेम मात्र थोडीशी लो करायची आणि लो फ्लेमवरती पुन्हा 2 ते 3 मिनिट आपल्याला परतून घ्यावं लागेल. तर ह्या भाज्या ज्या आहेत तर जनरली टिफिनला देण्यासाठी किंवा अगदीच 5-10 मिनिटांमध्ये बनवण्यासाठी ज्या भाज्या आहेत, परंतु खूप चवदार लागतात. अगदी रेग्युलर पद्धतीने करण्यापेक्षा थोडासा असा चेंज करून पहा. आणि मग 5-1 मिनटं परतून घेतल्यानंतर आपण चांगल्या धुतलेल्या त्या चवळीच्या शेंगा आता यामध्ये टाकल्यात आणि 2 ते 3 मिनिट असं परतून घ्या. आणि नेहमीप्रमाणे आपण गरम पाणी यामध्ये वापरणार आहोत. तर पहा साधारण एक 1/2 ते 1.5 ग्लास गरम पाणी आपण टाकलं. तर ह्या शेंगा आपण आता कोरड्या करणार आहोत. जर तुम्हाला पातळ करायचे असतील तर मग त्या हिशोबाने पाणी टाकावं लागेल, परंतु इथे आपण कोरड्या करणार आहोत. आता यामध्ये मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकला आहे साधारण 2 टेबलस्पून. आता हा ऑप्शनल आहे, जर तुम्हाला कूट टाकायचा नसेल तर मग बस फक्त पाणी आटवून घ्यायचं आहे, वाफवून घ्यायचं आहे. परंतु थोडासा शेंगदाण्याचा कूट जर टाकाल तर त्याची चव नक्की वाढेल. तर या प्रकारे चांगलं मिक्स करून घेतले पहा आपण. तर यामध्ये शेंगदाण्याचा कूट आपण 2 चमचे टाकलेला आहे आणि आपल्याला याला एक वाफ द्यावी लागेल पहा, साधारण 5 ते 6 मिनिटाची. आता शेंगा कोवळ्या असल्यामुळे फार वेळ लागणार नाही आहे आणि बटाट्याची स्लाईस देखील आपण बारीक केलेले आहेत. आणि पहा या प्रकारे पाणीही आटलं आहे आणि या प्रकारे आपलं शेंगा बटाटे सगळं काही अगदी शिजलेलं आहे आणि आपली ही चवळीच्या शेंगेची चवदार भाजी खाण्यासाठी तयार आहे. तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला जरूर सांगा आणि सबस्क्राईब केलं असेल तर कृपया सबस्क्राईब करा.